आणि मला असे त्यांची ती स्टाईल आहे अशी पाय दाबायची, विरोध करू नको, विरोध करू नको. गेला तुम्ही, तुम्ही म्हणता मी 3 वर्ष गेलोच नाही. आणि रामदास कदमाला हे माहिती आहे की भास्कर जाधवच्याकडे मी गेलो होतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येतोय. परवांच्या दिवशी मला भाषण खुलासेवर करता आलं नाही कारण वेळ कमी होता, पाऊसही भरपूर पडून गेला होता, सभेला उशिरी तिथं पोचायला खूप झाला होता. रामदास कदम त्यावेळेला माझ्याकडे स्वतः आले होते आणि मला असे त्यांची ती स्टाईल आहे अशी पाय दाबायची, विरोध करू नको. तर ते विरोध करत नव्हते. तेव्हा मी रामदास कदमांना असं सांगितलं की ज्याला कर्तृत्व स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही तो दुसऱ्याच्या सावलीला घाबरतो. तुम्ही या पक्षात आलात काय आणि त्या पक्षात राहिलात काय मला काही फरक पडत नाही, तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यावर रामदास कदमांनी मला सांगितलं की पवार साहेबांना मला कॅबिनेट मंत्रीपद द्यायला सांग. म्हटलं ठीक आहे, असं मी बोललो आणि ती चर्चा संपली. त्यामुळं पवारसाहेबांचा मी झालो की नाही झालो पण रामदास कदम 3 वर्षामध्ये मी पवारसाहेबांबद्दल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल, राष्ट्रवादीच्या एका नेत्याबद्दल अवाक्षरसुद्धा काढलेलं नाही. तुम्ही खाल्ल्या घराचे जसे वासे मोजता ती भास्कर जाधवची खानदानी नाही.